দেন তো বলা দিস कोण तरी येतच ना आहे ना आपले दोन माणसं तीन साप आहे मग तिथं दगड निघत नाही दिसतोय साप दिसतोय छोटा का मोठा साप दिसतो का बघतो ना चप्पल दगडाखाली तिकडे चालला तिकडे जर जायला लागलं तर सांगा मला चालला चालला तिकडे आला तिकडे आला तर बघू शकता पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्या कारणाने नाले एवढे फुल झालेत सापांचे बिळे फुल झाल्यात चाकूंचे घरामध्ये पाणी चालू झालेलं आहे जायला आणि त्याच्यावर काय होतं आहे का हा जो साप आहे हा पाण्यामध्ये पण राहतो आणि पाण्याच्या खाली पण राहतो चिडल्यानंतर नागासारखा हा दोन बाटाचा फणा पण काढतो त्याच्यामुळे याला हिरवा नाग कधी कधी असंही म्हटलं जातं बघा त्याने कसा फणा काढला चिडल्यानंतर आणि हा मराठीमध्ये हिरोळा चेकड आणि इंग्लिशमध्ये वॉटर स्नेक बघू शकता पूर्णपणे मेहंदी कलर हिरवा कलर आहे गाठ आणि फणाच्या इकडं पिवळसर पाण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तो राहत असतो आणि अतिशय रागीट आहे खास वैशिष्ट्य पण सांगणार याचं काय आहे ते त्याच्यामुळे आम्ही ह्याला पिशवी घालूनच पकडण्याचा प्रयत्न करत असतो बघा तुम्ही खूप जोराने चावतो चावायला लागलं त्याच्यामुळे त्याला ना थोडंसं वेगळं नाही बिन विषारीचे थोडंसं वेगळ्या पद्धतीने पकडायला लागतं विष नाही त्याला अरे मग तुम्ही हे बघा तुम्ही त्याचा जो कलर आहे तो असं हिरव्या पद्धतीने तुम्हाला हा दिसतो काय करू तो खूप चिडलाय आपण त्याला पॅक करून घेऊया चावतोय तो सारखा हे बघू शकता तुम्ही बघा कसा फाला काढला त्याने बघा बघा कसा फाला काढतो ते आणि खूप जोराने चावण्याचा प्रयत्न व्हिडिओ काढतो काढतोच बाईट झालेला आहे पण बिन विषारी सर्दी खोकला आणि घसा याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही याच्यापासून टेक्निक येते अशा पद्धतीने आम्ही बऱ्याच वेळा शेफ्टीने आपलं जी पिशवी असते त्या पिशवीने आम्ही त्याला असं पकडून त्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून बाईट नाही व्हावा काटा येते रे Mm-hmm.